रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। आयशा खूप खुश होऊन साखरपुड्याची तयारी करत असते, तर साक्षी दीपाला आराम करायचा सोडून काम करते म्हणून ओरडत असते। तर नंतर साक्षी कार्तिकीला शाळेत सोडायला जाते, तर कार्तिक दीपिकाला शाळेत सोडायला जातो। तितक्यात आयशा घरी साखरपुड्याचा इन्व्हिटेशन कार्ड घेऊन येते व आमचा साखरपुडा 8 दिवसात आहे असं सांगते, तर घरात सगळ्यांना धक्का बसतो। तर यावर कोर्टात डिवोर्सची प्रोसिजर पूर्ण व्हायला अजून 1 महिना आहे असं ललित म्हणतो। तर हे तुमच्यासाठी म्हणून आयशा सौंदर्याला कार्ड देते, तर सौंदर्य कार्ड फेकून देते व आयशाला मारायला जाते। तितक्यात कार्तिक सौंदर्याचा हात पकडतो। सतत मार खायला मी श्वेता नाही आहे असं आयशा म्हणते। हे ऐकून श्वेता आदीला बडबडते। हा डिसिजन माझा आहे असं कार्तिक म्हणतो। या घरात कुठलाही निर्णय मी फायनल केल्याशिवाय होत नाही असं सौंदर्य म्हणते। तर काहीही झालं तरी मी आयशाशीच लग्न करणार असं बोलून कार्तिक निघून जातो। तर दीपा विचार करत असते, तितक्यात प्रीतम घरी येतो व आता सगळ्यांना कळू दे तू डिवोर्सला होकार दिला असते। त्यावर दीपा तुम्हाला कसं कळलं मी डिवोर्सला होकार दिला ते। त्यावर प्रीतम इकडून तिकडून खबर मिळते असं बोलून विषय टाळून निघून जातो। तर कार्तिक दीपिकाला शाळेत सोडायला येतो, तर टीचर पिकनिक बद्दल सांगतात। पिकनिक विथ पॅरेंट्स आहे, तुमच्या घरचं कोणी आलं तरी चालेल। तर साक्षी दीपाला पिकनिकचं सांगते, तर मी कार्तिकीला कुठेच पाठवणार नाही असं दीपा म्हणते। तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत तू नाही आलीस तर मी पण नाही येणार, जायचं तर दोघी एकत्रच पिकनिकला जायचं असं दीपिका कार्तिकीला म्हणते। तर आयशा दीपाला साखरपुड्याचं सांगते व माझ्या आयुष्यातील 6 वर्ष फुकट गेली आहेत असं दीपाला म्हणते। तर यावर दीपा कार्तिकीला पळवून नेऊन तुझ्या आयुष्यातील 6 वर्ष भरून निघणार होती का? आता मला कळतंय कार्तिकीला पळवून नेण्याचा प्लॅन कोणाचा होता असं दीपा म्हणते। तर नक्की काय घडणार यासाठी तुम्ही देखील बघायला विसरू नका रंग माझा वेगळा फक्त स्टार प्रवाहवर। आणि मालिकेच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा।